चला मित्रांनो, आता आपण नीट JEE MCQ टेस्ट मधली पहिली टेस्ट पाहूया, वेपर प्रेशर या पॉईंटवर. आता टॉपिक नवीन आहे आपल्यासाठी, वेपर प्रेशर. मग आता या वेपर प्रेशरवर आपण जी पहिली टेस्ट पाहत असतो त्यामध्ये पहिला क्वेश्चन तुमच्यासमोर येतो आहे, विच हॅज द मॅक्झिमम वेपर प्रेशर. ऑप्शन ए आहे HI, ऑप्शन बी आहे HBR, ऑप्शन सी आहे SCL आणि ऑप्शन डी आहे HF. यापैकी कोणत्या कंपाऊंड्समध्ये मॅक्झिमम वेपर प्रेशर असेल? आता वेपर प्रेशर, ॲक्च्युली जे वेपर प्रेशर आहे आणि वेपर प्रेशरचं आणि बॉइलिंग पॉईंटचं रिलेशन्स कसं आहे, इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. ज्याही कंपाऊंडचा बॉइलिंग पॉईंट लो असेल त्याचं वेपर प्रेशर काय असणार आहे, हाय असेल. आणि त्याच्यामुळे आपण जर यांच्या बॉइलिंग पॉईंटनुसार या कंपाऊंडला आपण अरेंज केलं तर बॉइलिंग पॉईंटनुसार सर्वात कमी बॉइलिंग पॉईंट कोणाचा राहणार आहे, SCLचा. नेक्स्ट कोणाचा राहणार आहे, HBRचा, त्याच्यापेक्षा जास्त राहील. HIचा, त्याच्यापेक्षा जास्त राहील. आणि HFचा एक्सेप्शनली हाय राहील बिकॉज ऑफ द फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग. आणि त्यामुळं ॲक्च्युली सर्वात कमी बॉइलिंग पॉईंट SCLचा असेल आणि म्हणून वेपर प्रेशर सर्वात जास्त कोणाचं राहणार आहे, SCLचं. म्हणून याचं करेक्ट ॲन्सर कोणतं आहे, सी हे याचं करेक्ट ॲन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स आपण जाऊया. आता सेकंड नंबरचा क्वेश्चन्स तुमच्यासमोर येतो आहे. बघा आता सेकंड नंबरच्या क्वेश्चन्समध्ये, वेन अ नॉन होलाटाईल सोल्यूट इज डिझॉल्व इन सॉल्वंट. आपण काय टाकलेलं आहे, नॉन होलाटाईल सोल्यूट डिझॉल्व केलेलं आहे कशामध्ये, एका सॉल्वंटमध्ये. द रिलेटिव्ह लोअरिंग वेपर प्रेशर इज इक्वल टू. रिलेटिव्ह लोअरिंग वेपर प्रेशर्स किती राहील. रिलेटिव्ह लोअरिंग वेपर प्रेशर मीन्स P0 मायनस P/0 जेव्हा आपण नॉन होलाटाईल सोल्यूट ॲड करू तेव्हा. ऑप्शन ए आहे मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट, ऑप्शन बी आहे मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट, ऑप्शन सी आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट इन ग्रॅम पर लिटर आणि ऑप्शन डी आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट इन ग्रॅम 100 ml. बघा लक्षात ठेवा, आपल्याला माहिती आहे राऊल्ट्स लॉचं म्हणणं की जे लोअरिंग वेपर प्रेशर असते P0 मायनस P/P0 इज इक्वल टू काय राहणार आहे, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन द सोल्युशन किंवा सॉल्वंट. आता जे सोल्यूट आहे तर ते सोल्यूट आपण मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट X2 दर्शवतो आणि इथे म्हणून याचं करेक्ट ॲन्सर कोणतं राहणार आहे, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट हे याचं करेक्ट ॲन्सर राहील. म्हणून ए याचं करेक्ट ॲन्सर राहील. चला मित्रांनो, आता क्वेश्चन नंबर थर्ड तुमच्यासमोर येतो आहे. क्वेश्चन नंबर थर्डमध्ये, द रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कंटेनिंग नॉन होलाटाईल सोल्यूट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. द अबव स्टेटमेंट इज, ऑप्शन ए आहे हेन्रीज लॉ, ऑप्शन बी आहे ड्युलॉंग अँड पिटिट लॉ, ऑप्शन सी आहे राऊल्ट्स लॉ आणि ऑप्शन डी आहे ली चॅटलियर प्रिन्सिपल. सांगा, तुम्हाला माहिती आहे लोअरिंग वेपर प्रेशर P0 मायनस P/P0 इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट हे कोण मांडलेलं आहे, राऊल्ट्स नावाच्या सायंटिस्टनं. म्हणून याचं करेक्ट ॲन्सर कोणतं राहणार आहे, सी. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासमोर येतो आहे, क्वेश्चन नंबर 4. 5 cm³ ऑफ ॲसिटोन इज ॲडेड टू 100 cm³ ऑफ वॉटर. द वेपर प्रेशर ऑफ वॉटर ओव्हर द सोल्युशन, जे वेपर प्रेशर आहे वॉटरचं ओव्हर सोल्युशन्स ते कमी होईल का इन्क्रीज होईल ते विचारलेलं आहे. ऑप्शन ए आहे इट विल बी इक्वल टू द वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर, इट विल बी लेस दॅन द वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर, सी आहे इट विल बी ग्रेटर दॅन द वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर आणि ऑप्शन डी आहे इट विल बी व्हेरी लार्ज. आता सांगा याच्यातलं करेक्ट ॲन्सर कोणतं राहील. तुम्हाला माहिती आहे ॲसिटोनचा फॉर्म्युला, ॲसिटोन जो आहे तो कोणासोबत, वॉटरसोबत कोणती बॉन्डिंग तयार करतो, हायड्रोजन बॉन्डिंग तयार करतो, एक एक्स्ट्रा टाईपची बॉन्डिंग बनवतो. आणि त्याच्यामुळं ॲक्च्युली एक्स्ट्रा टाईपची बॉन्डिंग बनत असल्यामुळं, हायड्रोजन बॉन्डिंग बनत असल्यामुळं याचं वेपर प्रेशर तो काय करतो, वॉटरचं कमी करतो. आणि म्हणून याचं करेक्ट ॲन्सर राहील, इट विल बी लेस द वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर. प्युअर वॉटरचं वेपर प्रेशर काय करेल, तो कमी करेल. आणि म्हणून याचं करेक्ट ॲन्सर येईल तुमचं बी, बिकॉज इट गिव्ज निगेटिव्ह डेव्हिएशन्स ऑफ राऊल्ट्स लॉ. निगेटिव्ह डेव्हिएशन देतो तो कोणाच्या विषयी, राऊल्ट्स लॉच्या विषयी. बघा आणि त्याच्यामुळं नॅचरली हायड्रोजन बॉन्डिंगमुळं त्या वॉटरचं वेपर प्रेशर काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल ड्यू टू द ॲडिशन ऑफ ॲसिटोन. नेक्स्ट क्वेश्चन तुमचा येतो आहे, क्वेश्चन नंबर 5 तुमच्यासमोर येतो आहे. An aqueous solution of methanol in water has vapor pressure. बघा, aqueous solution of methanol in water has vapor pressure. ऑप्शन ए आहे इक्वल टू दॅट ऑफ वॉटर,
ऑप्शन बी है इक्वल टू दैट ऑफ मिथेनॉल, ऑप्शन सी है मोर देन दैट ऑफ वॉटर, आणि ऑप्शन डी है लेस देन दैट ऑफ वॉटर. बघा एक्वियस सोल्यूशन ऑफ मिथेनॉल इन वॉटर हैज वेपर प्रेशर. ऑप्शन ए है इक्वल टू दैट ऑफ वॉटर, ऑप्शन बी है इक्वल टू दैट ऑफ मिथेनॉल, ऑप्शन सी है मोर देन दैट ऑफ वॉटर, आणि ऑप्शन डी आहे लेस दॅन दॅट ऑफ वॉटर. तर ऑप्शन सी हे याचं काय येणार आहे करेक्ट ॲन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स आपल्यासमोर येतो आहे. बघा क्वेश्चन नंबर 6, द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज, जे सोल्युशनचं वेपर प्रेशर असते ते विचारलेलं आहे आपल्याला. डायरेक्टली प्रपोर्शनल टू द मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट, इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट, आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट अँड डायरेक्टली प्रपोर्शनल टू द मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. बघा वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन, सोल्युशनचं जे वेपर प्रेशर असते हे कोणाच्या इक्वल टू असते, पी झिरो त्याचं प्युअर सॉल्वंटच्या वेपर प्रेशर इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट असं असते. म्हणून आपण असं म्हणतो की डायरेक्टली प्रपोर्शनल टू द मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट अकॉर्डिंग टू द राऊल्ड्स लॉ. आणि म्हणून आपलं याचं करेक्ट ॲन्सर कोणतं राहणार आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल टू द मोल फ्रॅक्शन ऑफ द प्युअर सॉल्वंट प्रेझेंट इन द सोल्युशन्स. ठीक आहे, अशा प्रकारे म्हणून याचं करेक्ट ॲन्सर लिहिता येईल आपल्याला ए. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन सहावा क्वेश्चन सातवा क्वेश्चन्स तुमच्या समोर येतो आहे. फॉर अ सोल्युशन ऑफ होलाटाईल लिक्विड्स द पार्शल वेपर प्रेशर ऑफ इच कंपोनंट ऑफ सोल्युशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू, ऑप्शन ए आहे मोलॅरिटी, ऑप्शन बी आहे मोल फ्रॅक्शन, ऑप्शन सी आहे मोलॅलिटी आणि ऑप्शन डी आहे नॉर्मॅलिटी. जे काय विचारलेलं आहे, सोल्युशन ऑफ होलाटाईल लिक्विड्स द पार्शल वेपर प्रेशर ऑफ इच कंपोनंट, कोणत्या याचं जे पार्शल वेपर प्रेशर असणार आहे ते किती राहणार आहे, प्युअर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर जेवढं राहील आणि मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट कंपोनंट प्रेझेंट इन द सोल्युशन्स. त्याच्यामुळे याचं करेक्ट ॲन्सर कोणतं येईल, तुमचं बी हे याचं करेक्ट ॲन्सर येऊन जाईल. त्यानंतर नेक्स्ट आठवा क्वेश्चन तुमच्या समोर येतो आहे. बघा द लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज हायेस्ट फॉर, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज हायेस्ट फॉर, कोणासाठी लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर सर्वात जास्त राहील. आता आपल्याला माहिती आहे लोअरिंग वेपर प्रेशर जे असते पी झिरो मायनस पी आहे की नाही, जितकं जास्त सोल्यूटचे नंबर ऑफ पार्टिकल्स त्याच्यात जास्त वाढल त्याच्यावरती डिपेंड आहे. जसं आपण इथे घेतलं तर हे दोन काय येतं, नॉन होलाटाईल नॉन इलेक्ट्रोलाईट सोल्यूट आहे, हे दोन इलेक्ट्रोलाईट आहे. आता इलेक्ट्रोलाईट जर असेल तर एम जी एस ओ फोर जर आपण ॲक्च्युली डिझॉल्व केलं तर एक एम जी डायपॉझिटिव्ह आणि एक एस ओ फोर असं दोन याच्यातनी डिसोशिएट होते. पण बी ए सी एल टू जर आपण घेतलं तर याच्यापासून काय तयार होणार आहे, बी ए डाय पॉझिटिव्ह तयार होतील आणि ट्वाईस सी एल निगेटिव्ह, म्हणजे याच्यापासून तीन मोल तयार होतील एक मोलपासून. आणि म्हणून सर्वात जास्त मोल कोणाचे तयार होतील, डीचे. आणि म्हणून लोअरिंग वेपर प्रेशर सर्वात जास्त कोण करेल, ज्याचे नंबर ऑफ मोल फ्रॅक्शन किंवा मोल सोल्यूट जास्त वाढल तर वेपर प्रेशर काय होत असते, कमी होत असते. म्हणून याचं करेक्ट ॲन्सर कोणतं येईल, तुमचं डी ॲन्सर येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स तुमच्या समोर येतोय. नववा क्वेश्चन्स, फॉर अ डायल्यूट सोल्युशन राऊल्ड्स लॉ स्टेट दॅट, डायल्यूट सोल्युशनसाठी राऊल्ड्स लॉचं स्टेटमेंट दिलेलं आहे. ए ऑप्शन आहे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. ऑप्शन बी तुमच्या समोर येतोय, बघा लक्षात ठेवायचं आहे की ऑप्शन बी आहे द रिलेटिव्ह लोअरिंग वेपर प्रेशर इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट, द रिलेटिव्ह लोअरिंग वेपर प्रेशर इज प्रपोर्शनल टू द अमाऊंट ऑफ सोल्यूट इन सोल्युशन, द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज इक्वल टू द मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट. बघा डायल्यूट सोल्युशन जर असेल तर राऊल्ड्स लॉचं स्टेटमेंट काय दिलेलं आहे, डायल्यूट सोल्युशनमध्ये जे रिलेटिव्ह लोअरिंग वेपर प्रेशर असते ते कोणाच्या इतकं असते, इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. कारण राऊल्ड्स लॉचं म्हणणंच आहे पी झिरो मायनस पी अपॉन पी झिरो इज इक्वल टू एक्स टू. आणि म्हणून याचं करेक्ट ॲन्सर कोणतं येईल, तुमचं बी हे करेक्ट ॲन्सर राहील. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन्स तुमच्या समोर येईल. 10 नंबरचा क्वेश्चन शेवटचा, डिटर्मिनेशन्स ऑफ करेक्ट मॉलिक्युलर मास फॉर्म राऊल्ड्स लॉ इज अप्लिकेबल टू, कोणासाठी अप्लिकेबल आहे, ए अन इलेक्ट्रोलाईट इन सोल्युशन, ऑप्शन बी आहे अन ए नॉन इलेक्ट्रोलाईट इन डायल्यूट सोल्युशन, ऑप्शन सी आहे अ नॉन इलेक्ट्रोलाईट इन कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आणि ऑप्शन डी आहे अन इलेक्ट्रोलाईट इन लिक्विड सोल्युशन्स. तर जे राऊल्ड्स लॉ असते तर ते राऊल्ड्स लॉ कोणासाठी असते, नॉन इलेक्ट्रोलाईटसाठी आणि डायल्यूट सोल्युशनसाठी असते. त्याच्यामुळे राऊल्ड्स लॉ हे नॉन इलेक्ट्रोलाईट आणि डायल्यूट सोल्युशन्स करेक्ट उभे करते. त्याच्यामुळे याचं करेक्ट ॲन्सर कोणतं राहणार आहे, बी. अशा प्रकारे हे 10 क्वेश्चन्स होते, सिम्पल थिओरॉटिकल क्वेश्चन्स आहे.
थोडंसं आपण आयडियल नॉन आयडियल सोल्युशन स्टडी करा आणि हे क्वेश्चन्स तुम्हाला इझिली येऊन जाईल. ठीक आहे.